नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार बावीस साठीचं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करणार आहोत मात्र हा व्हिडिओ तुम्ही बघण्यापूर्वी आपला ह्या दैनंदिन विश्लेषणाच्या सिरीजमधला या पूर्वीचा व्हिडिओ तुम्ही आहे का तो जर तुम्ही बघितलेला नसेल तर कृपया तो व्हिडिओ तुम्ही आधी बघा या व्हिडिओच्या वर उजव्या बाजूला तुम्हाला आय बटनमध्ये त्याची लिंक येत असेल तर तो व्हिडिओ आधी बघा कारण त्यामध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं मंथली विकली आणि डेली टाईम फ्रेमवर अतिशय विस्तृत असं विश्लेषण केलेलं आहे ते तुम्ही बघितलं आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघितलात म्हणजे मग तुम्हाला बऱ्याच गोष्टींची लिंक लागू शकेल आणि निफ्टी आणि नि बँक निफ्टीचं जे अनॅलिसिस आहे ते पूर्णपणे समजू शकेल तर जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवरचा हा व्हिडिओ नक्की बघा ह्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा उपलब्ध आहे त्याचसोबत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या टेलिग्राम व्हॉट्सअप आणि फेसबुक ग्रुपच्या लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर ते ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता आणि आपल्या वेबसाईटची लिंकसुद्धा तिथेच उपलब्ध आहे तर आपल्या वेबसाईटलासुद्धा एकदा अवश्य भेट द्या तर या महत्त्वाच्या माहितीनंतर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आहे आणि निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये सोमवारी काय काय होऊ शकतं ते आपण सांगण्याचा आता प्रयत्न करतोय त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली चार्टवर घेऊन जातोय ज्याच्यामध्ये आपण बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आता तुम्ही इथे जर बघितलं तर आपल्याला सात तारखेसाठी महत्वाच्या लेवल्स काढायचे आहेत तर त्याच्यामुळे मी काय करतो डायरेक्टली त्या लेवल्स काढायला सुरुवात करतोय आता ही वरची महत्वाची लेवल आहे त्यानंतर आपण एक स्विंग लो घेऊया आणि आपल्याला असं लक्षात येईल की एक्केचाळीस हजार एक्कावन्न हा आपल्याला स्विंगलो आहे आणि वरच्या बाजूला बघायला गेलं लग, तर ही रेंज थोडीशी मोठी आहे आपण हे थोडं झूम केलं तर व्यवस्थित लक्षात येईल तुमच्या असं लक्षात येईल की वरच्या बाजूला बघायला गेलं लग, तर एक्केचाळीस हजार तीनशेच्या आसपास तीनशे अकरा आहे म्हणजे आपण एक्केचाळीस हजार तीनशे असं समजूया म्हणजे ही अडीचशे पॉईंटची आपल्याला रेंज इथे दिसते आहे तर ह्या अडीचशे पॉईंटच्या रेंजमधनं ज्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट येईल समजा फ्लॅट ओपन झालं थोडंसं गॅपडाऊन ओपन झालं ह्या रेंजमध्ये ओपन झालं आणि समजा वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर मग काय होईल मग आपल्याला अतिशय चांगली तेजीसुद्धा येत्या आठवड्यामध्ये बघायला मिळू शकते आणि ज्याची सुरुवात सोमवारपासून होऊ शकते मार्केट आपण आता डेली अॅनालिसिसमध्ये मागच्याच एपिसोडमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे की बँक निफ्टी कसं एका रेंजमध्ये अडकलेलं आहे आणि त्या रेंजचा आता ब्रेकआउट येणं गरजेचं झालं आहे आणि तो कदाचित या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे तर वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाल्यानंतर मग आपल्याला कशा पद्धतीनं ट्रेड मिळू शकतो किंवा जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाला याची शक्यता थोडी कमी दिसते आहे निदान ओपनिंग तरी आपल्याला असं दिसतंय एचडीएक्स निफ्टी शनिवारचं आपल्याला जर क्लोजिंग बघितलं तर आपल्याला ओपनिंग आपल्याला गॅप होईल असं सध्या चित्र दिसतय मात्र आपल्याला लक्षात रा हे ठेवायचं आहे की आजची रात्र अजून आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी काय घडतील आपल्याला माहित नाही त्यामुळे आपण दोन्ही साईडनं प्रिपेअर असणं आवश्यक आहे तर हे झालं रफ अनालिसिस आता मी तुम्हाला काही महत्त्वाच्या लेवल्स दाखवायचा प्रयत्न करतो आहे आता इथेसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ही जी लेवल आहे साधारणपणे आपण आता ही मधली लेवल असल्यामुळे थोडी फेंड करूया तर एक्केचाळीस हजार दोनशेची लेवल तुमच्या असं लक्षात येईल की इथे खूप वेळ त्या लेवलचा रेजिस्टन्स घेतला जात होता बराच काळ शुक्रवारच्या सेशनमध्ये ह्या लेवलचा रेजिस्टन्स घेतला जातो होता आणि पूर्वीसुद्धा तुमच्या लक्षात येईल की ती लेवल अनेक वेळा सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून त्यांना काम केलेलं आहे आपण ते मागच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे आता आपल्याला काय आहे ही जी लेवल आहे ह्याच्या वर जर ओपन झालं आणि वरच्यावर जात असेल तर मग आपल्याला काय होऊ शकतं खूप मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकते आता त्याची कारणं काय आहेत त्याची कारणं अशी आहेत की तुम्ही आपण इथे बघितलं तर लक्षात येईल की अनेकांनी इथे एक रेजिस्टन्स फेस झालेला बघितलं त्यानंतर हीच लेवल अशी वाढवल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल म्हणजे ह्या सगळ्या लेवलचं काय असणार आहे लोकांनी ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलं ज्यांनी ज्यांनी कॉल रायटिंग केलंय कॉल विकलेले आहेत त्यांचे जे स्टॉप लॉसेस असणार ते ह्या लेवलच्या थोडे वर असणार ह्या लेवलच्या थोडे वर असणार तुम्ही इथे बघू शकता मागचे दोन तीन दिवस ही जी लेवल आहे ही लेवल आपल्याला ले ब्रेक वरच्या दिशेनं झालेली नाही तर त्याच्यामुळे त्यांचे स्टॉप लॉसेस आपल्याला असं लक्षात येईल की ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलंय त्यांचे स्टॉप लॉस इथे आहेत त्यामुळे काय होईल जेव्हा इथनं वर जायला लागेल मार्केट त्यावेळेला ह्या सगळ्यांचे जे स्टॉप लॉसेस आहेत ते हिट व्हायला लागणार ते पटापट त्यातनं बाहेर पडायला लागतील आणि त्यामुळे काय होईल शॉर्ट कवरिंगमुळे आपल्याला एक मोठी मुवमेंट एक्केचाळीस हजार आठशे ते बेचाळीस हजारपर्यंतची कदाचित बघायला मिळू शकते त्यासाठी काय झालं पाहिजे फ्लॅट ओपन होऊन मार्केट कदी -कदी? वर गेलं पाहिजे आता काय होतं कधी कधी आपल्याला अशी अपेक्षा असते की फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं तर आपल्याला त्यामध्ये ट्रेड घेण्याची संधी मिळेल पण कधी कधी असं होतं की मार्केट डायरेक्ट एक्केचाळीस हजार आठशेला डायरेक्ट गॅप ऑफ ओपन होतं मग आता इथे काय असतं की ह्या लोकांना शॉर्ट कवरिंग करायची संधी असते त्यांना ती म्हणजे डायरेक्टली इथे ओपन झाल्यामुळे काय झालेलं असतं ती संधी त्यांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी मिळालेली नसते मग अशा वेळेला काय होतं सुरुवातीला एक पाच दहा मिनटामध्ये शॉर्ट कवरिंग होतं साधारण एक्केचाळीस आठशेच्या आसपास ओपन झालं तर बेचाळीस हजार बेचाळीस हजार शंभरपर्यंत पहिल्या पाच एक मिनटात जाऊ शकतं कारण पटापट शॉर्ट कवरिंग होणार हे सगळे लोक त्यातनं बाहेर पडणार आणि त्यानंतर काय होऊ शकतं पुन्हा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि पुन्हा आपण खालीसुद्धा येऊ शकतो त्यामुळे आपल्याला जर एक चांगला ट्रेड मिळायला पाहिजे असेल तर फ्लॅट ओपन होणं आवश्यक आहे साधारण एक्केचाळीस दोनशे ते एक्केचाळीस तीनशे साडेतीनशेपर्यंत जर ओपन झालं थोडंसं गॅपअप ओपन झालं तरी चालेल आणि त्यानंतर ते वरच्या दिशेनं जात असेल तर मग आपल्याला काय होईल चांगल्या पद्धतीनं ट्रेड त्याच्यामध्ये मिळू शकेल तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवली पाहिजे आता आपण काय करूया वर जात असताना आपल्याला कुठे कुठे रेजिस्टन्सेस आहेत ते आता समजून आहे तर तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल साधारणपणे वर जात असताना एक्केचाळीस तीनशे नंतर एक्केचाळीस पाचशेच्या आसपासच आपल्याला डायरेक्ट लेवल दिसते एक्केचाळीस चारशे आसपास सुद्धा लेवल आहे आपण काय करू शकतो पाहिजे तर इथे ती लेवलसुद्धा काढू शकतो पण आपल्याला दिसताना डायरेक्टली ही लेवल दिसते आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघायला गेला तर तुमच्या असं लक्षात येईल की ही लेवल दिसते आहे म्हणजे आपल्याला इथे दोन दोनशे पॉईंटच्या फरकानं लेवल दिसत आहेत म्हणजे तीनशेनंतर डायरेक्ट पाचशे पाचशेनंतर डायरेक्ट सातशे आता मी हे राऊंड फिगर घेतो आहे प्रत्यक्षात तुम्ही बघितलं तर इथे तीनशे अकरा आहे इथे चारशे अठ्ठ्याहत्तर आहे इथे सहाशे सत्त्याहत्तर आहे तर अशी आपल्याला वरची टार्गेट इथनं दिसू शकतात आपण अगदी एक्केचाळीस हजार आठशे पर्यंत सुद्धा टार्गेट सोमवारसाठी ठेवू शकतो फक्त लक्षात असं ठेवायचंय की ओपनिंग आपल्याला काय झालं पाहिजे फ्लॅट किंवा थोडंसं गॅपअप झालं खूप वर झालं समजा एक्केचाळीस सहाशेच्या आसपास झालं तरी आपल्याला थोडं वर जायला संधी आहे एक्केचाळीस आठशेला झालं तरी वर जायला संधी आहे मग काय होईल आपल्याला बेचाळीस हजारच्या आसपास बेचाळीस हजार ते बेचाळीस हजार शंभर हा आपल्याला रेजिस्टन्स झोन बनणार आहे मग त्यामुळे काय होईल समजा ओपनिंग इथे कुठेतरी झालं तर पहिली एक तेजी होईल आणि तिथनं मग पुन्हा थोडं खाली येण्याची शक्यता आहे मग तिथे काय पॅटर्न बनतो आहे मग ते किती खाली येणार हा त्या पॅटर्नवर आपल्याला अवलंबून असणार आहे मात्र सध्या काय झालं आहे पुन्हा एकदा बायोन डिप्सच मार्केट इथे आपल्याला बघायला मिळते आणि ही रेंज जेव्हा ब्रेकआउट येईल तेव्हा आपल्याला खूप मोठी तेजी सुद्धा किंवा मंदी जे काय असेल ते आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झाल्या वरच्या लेवल्स आता आपण काय करणार आहे थोड्या खालच्या बाजूला जर मार्केट जात असेल तर कुठल्या कुठल्या लेवल्स इम्पॉर्टंट असणार आहेत तर एक्केचाळीस हजार पन्नासच्या खाली आल्यानंतर आपण डायरेक्टली काय बघू शकतो डायरेक्टली ही लेवल बघू शकतो चाळीस हजार आठशेची तर चाळीस हजार आठशे ही अतिशय महत्त्वाची लेवल आहे त्यामुळे आता जर इथे खाली आलं आता ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की एक्केचाळीस पन्नास नंतर एक्केचाळीस हजारची लेवल असणार आपण काय करूया चाळीस नऊशेची जी लेवल आहे ती इथे मार्क करून ठेवी चाळीस नऊशेची लेवल मार्क केली म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा जो झोन आहे हा सपोर्ट झोन आहे आता ह्याच्या खाली जाण्याची शक्यता आपल्याला सध्या वाटत नाही आहे पण जर समजा आज रात्रीतनं काही घडामोडी घडल्या आणि खाली जात असेल तर चाळीस हजार सातशेपर्यंतच आपल्याला काय दिसतंय एक महत्त्वाची सपोर्ट दिसतोय ह्याच्या खाली बँक निफ्टी जाईल असं आत्ता आपल्याला चित्र दिसत नाही आहे तर खाली येण्याची शक्यता पंधरा ते वीस टक्केच आहे वर जाण्याची शक्यता साठ ते सत्तर टक्के आहे आणि दहावीस टक्के शक्यता आपल्याला मार्केट पुन्हा मागचे अनेक दिवस ज्या रेंजमध्ये राहिलं आहे म्हणजे आपण खाली बघू शकतो की चाळीस हजार आठशे आणि वर बघू शकतो की एक्केचाळीस हजार सहाशे तर ह्या आठशे पॉईंटच्या रेंजमध्येच आपल्याला मागचे अनेक दिवस ट्रेड करताना दिसतंय तर पंचवीस टक्के वीस टक्के शक्यता अशी आहे की पुन्हा त्याच रेंजमध्ये अजून एखादा दिवस राहून मग ब्रेकआउट देईल तर आपल्याला काय व्हायला लागेल ओपनिंग कुठे होते पहिली पाच दहा पंधरा मिनटं काय होते ते बघून मग त्यानुसार आपल्याला ट्रेड घ्यावा लागणार आहे तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण काय करणार आहोत निफ्टीचं अनालिसिस करणार आहोत त्यासाठी मी निफ्टीचा चार्ट ओपन करतोय आणि निफ्टीचं सोमवारसाठीचं आपल्याला काय करायचंय अनालिसिस करायचं इम्पॉर्टंट लेवल्स शोधून काढायचे आहेत तर तुम्ही जर मागचा एपिसोड बघितला असेल तर तुम्हाला निफ्टीच्या बाबतीतसुद्धा अनेक नवीन नवीन नवी, गोष्टी लक्षात आल्या असतील तर इथे आपण काय करूया आता खरं बघायला गेलं तर स्विंग लो हा आहे पण हे अंतर जर तुम्ही बघितलं तर खूप जास्त होतं आहे त्यामुळे आपण काय करू शकतो सर्वसाधारणपणे जिथून ॲक्च्युअल तेजी चालू झाली तुम्ही बघू शकता की ह्या कॅन्डलपासून आता तुम्हाला प्रश्न असेल की सर ही लेवल का नाही घेत तुम्ही ही लेवल का घेताय तर ह्याचा ह्याचं कारण असं आहे आपण ही लेवल घेऊया याचं कारण असं आहे की तुम्ही इथे बघू शकता की ह्या लेवलनंतर ह्या कॅन्डलनंतर सगळ्या पंधरा मिनटाच्या कॅन्डल ग्रीन बनलेल्या आहेत म्हणजे इथनं काय आहे बाईंगचा फोर्स खूप वाढलेला आहे ज्या ठिकाणून आता इथे बघा इथे सेलिंगचा फोर्स खूप बघायला मिळाला होता ही लेवल परत आपण जेव्हा इथे जाऊ तेव्हा रेजिस्टन्स म्हणून काम करणार म्हणजे जिथनं आपल्याला खूप मोठं सेलिंग बघायला मिळालं होतं ती लेवल नंतर पुन्हा जात असताना रेजिस्टन्स असते तसं जिथनं खूप मोठं बाईंग बघायला मिळालं खाली जर यायला लागलं तर ती लेवल आता सपोर्ट म्हणून काम करेल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ह्या ज्या मोठ्या कॅन्डल असतात ह्या मोठ्या कॅन्डल काय असतात सपोर्ट किंवा रेजिस्टन्स म्हणून आपल्याला काम करत असतात तर इथनं आपल्याला इथे ठेवू शकतो तर तुमच्या असं लक्षात येईल की अठरा हजार पन्नास ते अठरा हजार हा सपोर्ट झोन आहे आणि वरच्या बाजूला जर बघायला गेलो तर तुमच्या असं लक्षात येईल की ही लेवल जर बघितलीत ले तुम्ही ओके साधारण इथे रेजिस्टन्स घेतलाय इथे रेजिस्टन्स घेतलाय आणि खाली आलो आणि आता आपण त्याच्या वर जातोय तर हा झोन सुद्धा जो आहे म्हणजे अठरा हजार शंभर ते अठरा हजार एकशे पस्तीस हा झोन सुद्धा रेजिस्टन्स झोन आहे आता आपल्याला ओपनिंग कुठे होतंय त्यानुसार वरच्या लेवल्स कशा काढायच्या हे आहे आपल्याला एसजीएक्स निफ्टी बघितलं तर अठरा हजार तीनशेच्या आसपास तो शनिवारी क्लोज झालेला आहे तिकडे शनिवारी सुद्धा कामकाज चालू असतं त्यामुळे शनिवारचं क्लोजिंग जे आहे ते अठरा हजार तीनशेच्या आसपास झालंय आपण थोडंफार गॅप ओपन झालो असं समजलं तर मग आपल्याला जा वर जाता असताना कुठल्या लेवल्स महत्त्वाच्या असणार आहेत तर आता ही लेवल डायरेक्टली महत्वाची असणार आहे अठरा हजार एकशे अठ्ठ्याहत्तर समजा ह्याच्या वरच वरच डायरेक्टली ओपन झालं मग आपल्याला काय होईल सुरुवातीला थोडासा पॅटर्न बघावा लागेल कशा पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये दिशा ठरते आहे हे बघायला लागेल आणि मग त्यानंतर ट्रेड घ्यायला लागेल कारण जेव्हा खूप गॅपअप होतं त्यावेळेला आपल्याला थोडंसं सावध राहणं आवश्यक असतं आता इथनं वर जात असताना अठरा हजार दोनशे अठरा हजार दोनशे पन्नासच्या आसपास अठरा हजार दोनशे पन्नास आणि अठरा हजार तीनशे ह्या लेवल्स आता वर असताना आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे तर तुम्ही सुद्धा काय करू शकता ह्या लेवल्सचा उपयोग मार्केटमध्ये पुढचे डिसिजन घेण्यासाठी करू शकता तर ह्या लेवल्स आपल्याला इथनं वर जात असताना दिसत आहेत तर तीनशेच्या आसपास काय होतंय हे बघणं आपल्याला इंटरेस्टिंग असणार आहे तर तिथे आपल्याला जो पॅटर्न तयार होईल फ्लॅट ओपन होणं हे केव्हाही चांगलं आणि वर जात असेल तरहा मोटा तर हा खूप आप मोठं आपल्याला काय होऊ शकतं मार्केटमध्ये ट्रेड बघायला मिळू शकतो आणि कॉल बाईंग करून आपण खूप चांगलं प्रॉफिटसुद्धा कमवू शकतो मात्र गॅपअप झालं तर आपल्याला थोडंसं थांबून मग दुपारच्या सत्रामध्ये ट्रेड करणं जास्त उपयोगी ठरणार आहे तसंच जर खालच्या दिशेनं जात असेल तर आता खालच्या दिशेनं आपण बघू शकतो की खालच्या दिशेनं आपल्याला ही लेवल आहे आपण अठरा हजारची ती लेवल बघू शकतो किंवा आपण इथे खाली येऊ शकतो आणि सतरा हजार नऊशे पन्नासच्या आसपासची लेवल आहे इथपर्यंत बघू शकतो आणि आपल्याला त्याच्याहीपेक्षा जर आपल्याला खालचा विचार करायचा असेल तर मग आपण चार्टवर ही लेवल जी आहे ही लेवल घेऊ शकतो ही लेवलसुद्धा आपल्याला एक एकुण पन्नास पन्नासच्याच लेवलची आहे त्यामुळे आपण इथे न घेता डायरेक्टली काय करूया सतरा हजार नऊशेच्या आसपासची लेवल घेऊया ले तर ह्या पद्धतीनं आपल्याला काय होईल खालच्या लेवल दिसू शकतात तर ह्याच्या खाली जाण्याची शक्यता वाटत नाही आहे उद्या सुद्धा फ्लॅट ओपन झालं तर अठरा तीनशेच्या वर जाईल असं सध्या चित्र दिसत नाही आहे गॅप झालं तर मग प्राइस ॲक्शन बघून पॅटर्न बघून मग आपल्याला त्याच्यामध्ये निर्णय घ्यावा लागणार आहे तर हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस निफ्टी आणि बँक निफ्टीचं हे सोमवारसाठीचं अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये सांगा जर समजा तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ता ताबडतोब सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करा म्हणजेच रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो धन्यवाद